આરોગ્ય જાગૃતિ. संचालक
सुनील बड़े साहेब इथे उपस्थित आहेत. मी सुनील बड़े सरांना अशी विनंती करतो की त्यांनी दीपक हॉस्पिटलचे डॉक्टर जागीरदार सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. डॉक्टर जागीरदार सर, यानंतर नमस्कार आहे व अभियान जनजागृती कार्यक्रमाचे जे संचालक आहे त्यांचं फार मोठं योगदान. जवळपास त्यांचे 2000 कार्यक्रम. आपले साहेब जिल्हा आरोग्य अधिकारी साहेब, आपले डीन मॅडम, आपले आरोग्य उपसंचालक आणि आपले वैद्यकीय शिक्षण मंत्री मुख्यमंत्री साहेब यांच्या सर्वांकडून डॉक्टर एम ए संतपाल सर उर्फ बाबा हिंदुस्थानी फुलंब्रीकर यांचं स्वागत झालेलं आहे. त्यांचंही इथे आपण स्वागत करूया. मी डॉक्टर के सोनवणे साहेब, सहारा व्यसन मुक्ती केंद्राचे संचालक यांना अशी विनंती करतो की त्यांनी डॉक्टर संतपाल सर यांचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. धन्यवाद सर. मी कधी स्वागत स्वीकारत नाही, तरी सुद्धा त्यांच्या वतीनं माझे ज्येष्ठ कलावंत शाहीर दिलीप दादा डोंगर व आमचे मार्गदर्शन कैलासराजी डोंगर देव साहेब यांना विनंती करतो की त्यांनी या सत्काराचा स्वीकार करावा. धन्यवाद. जागीरदार, श्री उत्पत्कर साहेब, यशवंतजी कांबळे साहेब,
ज्यांच्या आरोग्य कीर्तनाचा लाभ आपण घेणार आहात असे बाबा हिंदुस्थानी तथा डॉक्टर संपाळ साहेब, सर्व सांस्कृतिक टीमचे सर्व सन्माननीय सदस्य, उपस्थित बंधू आणि भगिनी, आदरणीय अधिष्ठाता डॉक्टर वेळेकर मॅडम, या कार्यक्रमाच्या उद्घाटिका आणि प्रमुख पाहुण्या आहेत, परंतु काही महत्वाच्या मीटिंगमध्ये व्यस्त असल्यामुळे मॅडम थोड्या वेळाने येणार आहेत, परंतु तोपर्यंत कार्यक्रम घ्या असा निरोप आल्यामुळे आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. आपल्याला माहीत आहे की कीर्तन आतापर्यंत अनेक राष्ट्रसंतांनी केलेलं आहे. समाजामध्ये ज्या ज्या वाईट प्रवृत्ती आहेत याविषयीच जनजागरूकता त्यांच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न आपल्या सर्व राष्ट्रसंतांनी केलेला आहे. त्यांच्या या कृतीबद्दल आपण खरोखरच अत्यंत कृतज्ञ आहोत. फार मोठं काम आणि महाराष्ट्र तर ही संतांचीच भूमी आहे, तर त्या कामाचं म्हणजे जेवढी प्रशंसा आणि जेवढी म्हणजे त्याबद्दल जेवढं काही आपण हे करू ते कमीच आहे. परंतु अलीकडच्या काळामध्ये आरोग्याचं जनजागरण करणारे व्यसनापासून मुक्ती मिळावी, त्यानंतर कॅन्सर हा जो आजार आहे या कॅन्सर आजाराबद्दलची माहिती जनसामान्यांपर्यंत पोहोचावी, कॅन्सर होऊ नये म्हणून काय दक्षता घ्यावी, कॅन्सर झाल्यावर त्यावर कोणकोणते उपाय आहेत याविषयीचं संपूर्ण महाराष्ट्रभर एक आधुनिक कीर्तनकार सध्या फार मोठं आरोग्याचं काम करत आहे. असे आरोग्य कीर्तनकार डॉक्टर संपाळ साहेब बाबा हिंदुस्थानी यांना आपण जोरदार टाळ्या वाजवून यांचं स्वागत करू. तर असा प्रयोग मला वाटतं महाराष्ट्रामध्ये आरोग्य कीर्तनाचा प्रयोग त्यांच्या व्यतिरिक्त कोणीच करत नाही आणि ही फार मोठी घटना आहे. एरवी आपण जे कीर्तन ऐकतो त्याचा आपण चिंतन करून आपल्या जीवनामध्ये सुधारण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचप्रमाणे हे आरोग्य कीर्तन जे ते सांगतील त्याही बाबतीमध्ये आपण लक्ष देणं आवश्यक आहे. कॅन्सर हॉस्पिटल जे आहे आपल्या अंकास मैदानाच्या पुढं, महाराष्ट्रातलं पहिलं महाराष्ट्र शासनाचं एकमेव कॅन्सर रुग्णालय औरंगाबादमध्ये आहे आणि ते म्हणजे आपल्या अमखासच्या पुढं आहे का. ही आपल्यासाठी एक अत्यंत समाधानाची बाब आहे. माननीय अधिष्ठाता डॉक्टर कानंबाला येळकर मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आता चांगल्या पद्धतीनं त्याची घोडदोड सुरू आहे आणि त्याला स्टेट कॅन्सर इन्स्टिट्यूटचा दर्जा पण 2016 प्राप्त झालेला. तर कॅन्सर होऊ नये म्हणून जर आपण दक्षता घेतली तर मला असं वाटतं की आपण या कॅन्सर आजाराला घाबरण्याची गरजच नाही. त्याची प्रमुख लक्षणं मी तुम्हाला सांगतो. कॅन्सर आमच्याकडे जे पेशंट येतात ते खूप लेट स्टेजमध्ये येतात, उशिरा येतात, म्हणजे आपल्याला कळतच नाही की कॅन्सर होऊन गेलेला. मग ॲडव्हान्स स्टेजमध्ये येतात आणि मग तेव्हा डॉक्टरांना फार कमी स्कोप असतो. म्हणून कॅन्सरचे काही धोकादायक लक्षणं आहेत. जसं आपण गाडी चालवत असताना सिग्नल असतो, आधी पिवळा सिग्नल, मग नंतर लाल सिग्नल आणि मग हिरवा सिग्नल असं असतं, तर आरोग्याच्या बाबतीत सुद्धा आपलं शरीर आपल्याला सिग्नल देतं. काही बदल आपल्या शरीरामध्ये होतात तर ते प्रमुख बदल सांगतो आणि मग पुढची जनजागृती आपले कीर्तनकार करतील. आपल्या शरीरावर जर कोणतीही गाठ आली, लक्ष देऊन ऐका, आपल्या शरीरावर कोणतीही गाठ आली तर डॉक्टरची गाठ घेण्याची ती वेळ आहे असं समजायचं. म्हणजे ती गाठ कॅन्सरची असू शकते, ती गाठ चरबीची असू शकते किंवा ती गाठ आणखी दुसरी असू शकते, परंतु तिच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही, डॉक्टरची भेट घ्यायची आणि ती गाठ टाकवायची. आपल्या शरीरावर एखादी जखम झाली आणि ती जखम औषध घेऊन अँटीबायोटिक्स घेऊन सुद्धा जर ती बरी होत नसेल तरी डॉक्टरला दाखवलं पाहिजे.
आपल्या शरीरामध्ये जे काही छिद्र आहे त्या छिद्रामधून जर रक्तस्राव होत असेल, ब्लिडिंग होत असेल, तर ते सुद्धा तात्काळ आपण डॉक्टरची भेट घ्यायची. आपलं वजन अचानक कमी झालेलं आहे तेव्हा सुद्धा डॉक्टरची भेट घ्यायची. कुठं मोठा गोळा आहे तरी आपण ते डॉक्टरची भेट घ्यायची. शरीरावर एखादं तीळ आहे, ते तीळ मोठं होत आहे, तिळाची संख्या वाढते, ती सुद्धा एक डोक्याचं लक्षण आहे, ते सुद्धा आपण हे घ्यायला पाहिजे. आपल्या ज्या माता भगिनी आहेत त्यांना जी मासिक पाळी येते त्याच्यामधून खूप रक्तस्राव होतो, अंगावरनं पाणी जात आहे, तर अशाही वेळेस आपण डॉक्टरांची भेट घेणं ही आवश्यक आहे. तर ही काही प्राथमिक लक्षणं आहेत. किंवा आपला आवाज, हा आवाज जर बदल झाला, तो जर घोगरा झाला, तर अशाही वेळेस डॉक्टरांची आपण सल्ला मसलत केली पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची म्हणजे आपल्या जे काही प्रातविधीच्या सवयी आहेत, म्हणजे नगरीला जाण्याच्या, शौचाला जाण्याच्या, याच्यामध्ये जर वारंवार बदल होत असतील तर ही सुद्धा एक धोक्याचं लक्षण आहे. यावेळेस सुद्धा आपण डॉक्टरांना जाऊन दाखवलं पाहिजे. तर ही जर प्राथमिक लक्षणं, ही लक्षणं जर आपल्याला आढळायला लागली तर आपण तात्काळ जर डॉक्टरांशी संपर्क साधला तर मला असं वाटतं की आपण यामध्ये म्हणजे तात्काळ आपल्याला त्यावर उपाय होऊ आणि आपण जाण्याची गरज नाही. अलीकडच्या काळामध्ये कॅन्सर हा प्रिव्हेंट करू शकतो. घरचं आईच्या हातचं जेवण करायचं, तर बाळांचं पिझ्झा, बर्गर, मसाल्याचे पदार्थ, चायनीज, फास्ट फूड हे सगळे बंद करायचे. तंबाखू, बिडी, सिगारेट, गुटखा याचं जर व्यसन असेल तर याच्यामुळे कॅन्सर होतो. जवळपास 30-35% रुग्ण आमच्याकडे ह्या रोडाच्या कॅन्सरच्या. मी तुम्हाला सांगतो, ज्याला सवय आहे गुटख्याची, ज्याला सवय बिडीची, ज्याला सवय सिगारेटची, याची कधी ना कधी भेट आमच्याकडे होणारच आहे कॅन्सर हॉस्पिटलचं. म्हणजे तुम्ही स्वतःच ॲडव्हान्स बुकिंग केलेली आहे, तुम्ही खात्रीपूर्वक आत्ताच तुम्ही जाणून घ्या. म्हणून हे तात्काळ सोडलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे वेळेवर जेवणे, चांगलं जेवण करणे आणि रोज 1 तासभर व्यायाम करणे, या सवयी जर तुम्ही ठेवलात आणि मी सांगितलेले लक्षणं जर तुम्ही लक्षात घेतले तर निश्चितपणे आपण कॅन्सरपासून दूर राहू शकतो. यापेक्षाही चांगलं मनोरंजन आणि याविषयीची माहिती आता बाबा हिंदुस्थानी देतील. खरोखरच मला त्यांच्याबद्दल खूप आग्रह. रेडिओ थेरपी आली तर सगळ्या गोष्टी आहेत. तुम्हाला असं वाटत असेल की आपल्या घरातला सदस्य आमचं काही ऐकत नाही तर त्यांना माझ्याकडे घेऊन या, आम्ही त्यांना चहा पाजू, काही रुग्णांच्या भेटी घालून देऊ. मला खात्री आहे की ते निश्चितच त्यांचं व्यसन सोडतील. तर आपण यापासून दूर राहा एवढी विनंती करतो. आणि पुन्हा एकदा मला इथे बोलून आपण जो सन्मान केला त्याबद्दल मी आपले आभार मानतो. आणि बाबा हिंदुस्थानी डॉक्टर शेख अफसर साहेब, सुनील बडे साहेब आणि या विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे सर्व मान्यवर या सर्वांचं मी मनपूर्वक इथे आभार व्यक्त करतो. मॅट्रन मोले मॅडम सुद्धा इथे आलेले आहेत, त्यांचे आम्ही स्वागत करतो. आणि या उपक्रमासाठी शुभेच्छा देऊन माझं मनोगत इथे संपवतो. धन्यवाद. त्यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या अधिकाराने अनेक रुग्ण कॅन्सर मुक्त होतात, तर त्यांचं मी अभिनंदन करतो. यानंतर या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आमचे मॅडम आदरणीय पुढे मॅडम यांचं स्वागत. माननीय डॉक्टर शेख सरांनी मी त्यांना विनंती करतो. Thank you.
Oh,
माता की सेवा करना रे।
तुम्ही सरकारी दवाखाना त्याचप्रमाणे संस्थेचे दवाखाने असतात जसे दीपक हॉस्पिटल झालेलं आहे त्याच्यात सुद्धा तुम्हाला उपचार मिळेल आणि कर्करोगाचे अनेक प्रकार असतात ते प्रकार सर्व डॉक्टर लोक मानसी केल्यानंतर तुम्हाला कोणताही इलाज घ्यायचा किमोथेरपी रेडिओथेरपी त्यानंतर अनेक प्रकारची औषधी इंजेक्शन देतात आणि याचा तुम्ही उपयोग घ्यायचा पहिल्याच टेबलाचं निदान झालं कर्करोगाला पूर्ण संकेत देणारे लक्षणं तुम्ही जर ओळखले तर तुम्हाला कर्करोग होण्याची भीती फार कमी असते त्यासाठी आपल्या शरीराबद्दल कधी पण तुम्ही जागृत राहायचं आदरणीय जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात आपल्या एकदा असे तर जागृता धन्य माता पिता दयेची त्यासाठी तुम्ही विचार करायला पाहिजे आणि कर्करोग झाल्यानंतर कुठून योजना घ्यायच्या कुठे काय करायचं दवाखान्यात जाण्यापूर्वी कोणतीही तयारी करायची हे सर्व तुम्ही आरोग्य जागृती मासिकमध्ये सर्व माहिती दिलेली आहे ते मासिक फक्त 50 रुपयाला असतं त्याचं तुम्ही प्रत्येक आजाराबद्दल कॅन्सरबद्दल शासकीय योजना सरकारी योजना त्यानंतर पुढे कशा प्रकारचे उपचार घ्यायचे याची सर्व माहिती त्याच्यात दिलेली आहे तुम्ही आता उपयोग घ्यायचा आमचे डॉक्टर एकीर शेख सर त्याचप्रमाणे सहाव्या वर्ष मुक्तीचे सुनेजी पुणे सोनल सर यांच्या संयुक्त विद्यमाने मी हा कार्यक्रम कॅन्सर हॉस्पिटलचे शासकीय कर्करोग रुग्णालयाचे विशेष कार्यअधिकारी डॉक्टर अरविंदजी गायकवाड सर यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम मी सादर केला आरोग्य जागृती पूर्ण महाराष्ट्रभर कर्करोग विषयावर या रोगावर जनजागृती करत आहे एक लढा त्यांनी उभारलेला आहे आणि आपल्याला सुद्धा या लढ्यात सामील व्हायचं आहे आणि आपल्या आजूबाजूला आपल्या घरामध्ये कोणालाही कर्करोग होणार नाही आमच्या माता बहिणींना या कॅन्सर होणार नाही याचा विचार करायचा आणि या लढ्यात आपण सर्व सहभागी व्हायचं तर यानंतर माझा कार्यक्रम 1.5 तासाचा आहे पण वेळ कमी आहे सरांना सुद्धा जायचं म्हणून मी माझा कार्यक्रम तुम्ही शांत चित्ताने ऐकला त्याबद्दल मी परत एकदा तुमचा सर्वांचा आभार व्यक्त करतो सर्वांना आदरणीय डॉक्टर गायकवाड सरांना त्यांच्या टीमला त्यांच्याकडून अशीच त्यांनी सेवा करू ही विनंती करतो आणि हा कार्यक्रम थोडासा संपला असा जाहीर करतो फुलों में फुलों तुम झुलों में झुलों तुम मेरी श्रीमती तमन्ना है अपने मामा को और सारा व्यसन मुक्ति केंद्र आरोग्य जागृति को कभी मत भूलो तुम थैंक यू जय हिंद जय भारत जीवन कसं काय जात गेले जाण्याचं म्हणजे निषेध करायचं
जसं आहे रिक्षात जायचं म्हणलं तर लोक पैसे भरपूर लागते, शिरलोडात जायचं म्हणलं तर हे काय काय बाबा काय करतात मंडळी, आपल्या कीर्तनातून माताचे किंगल करतात, स्त्रियांचे किंगल करतात, त्यांच्या पॅन्टिंग करतात, हे बाबा काही कामाचे नाही. मी त्यांना सांगतो नारी की निंदा मत कर प्यारे नारा से रतन की खान, नारी की निंदा मत कर प्यारे नारा से रतन की खान, और इसी नारी से पैदा हुए राम कृष्ण और वीर हनुमान. अधिमान शक्ति असते ना भाई कितीही तुम्ही विटंबना करू नका, आपल्या कीर्तनातून आपल्या तिला आदरातच स्थान द्या. म्हणून बाबा इथे दुष्काने सांगतात की तुम्ही चांगले बाबा किती म्हणता, डॉक्टर कुलपती डॉक्टर बाबासाहेबांना सांगितलं शील महत्वाचं आहे, त्याच्याजवळ शील आहे त्याच्यावर सगळं काही नाही तर मग काय नाही. म्हणून जोपर्यंत आपल्या दादा भावा आहे तोपर्यंत सेवा आहे, नाही तर मग देवा देवा आहे. त्यासाठी मला तुम्ही सांगा आपल्याला जगात सगळ्यात प्रिय वस्तू कोणती, कोणी सांगा आपल्याला जगात प्रिय वस्तू कोणती, पाय 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 आहे बाबा पाय पाय तुका मला शोधून पाय बायको नवऱ्याची माय, म्हणून बायको आपल्याला प्रिय आहे. परंतु जगात सगळ्यात प्रिय वस्तू कोणती, लग्न होते लग्न झालं मग आई जाते मग बाई येते, म्हणून ही प्रेमी जगात सगळ्यात प्रिय वस्तू म्हणते बोला जीव, जीव त्यावर जीव महत्वाचा आहे. काय वाला असेल तर आम्ही डॉक्टर म्हणतो ध्यान आहे तर ध्यान आहे तर सब परेशान आहे, डॉक्टर मी परेशान आणि पेशंट मी परेशान आहे. म्हणून आमच्या डॉक्टर एक एस एस सरांनी कॅन्सरवर उम्मीद केत किरण यासाठी त्यांनी इथं बोलवलं, आणि या कार्यक्रमाला दीपक हॉस्पिटलचे आदरणीय कार्यकारी अधिकारी जागीरदार सर हे सुद्धा उपस्थित झालेले आहे. तर सादर करीत आहे निरोगी बना, तर निरोगी कसं बनता हे आमचे शाहीर सांगतात. You're the one.
त्याचप्रमाणे सरकारी मदत कोणती घ्या लागते आणि त्या मदत करीत असताना ती कुठे मदत मिळवायची, जीवनदैवांना कशी मिळवायची, हे सर्व माहिती आमचे आरोग्य जागृती या मासिकातून आम्ही देत असतो आणि तुम्ही त्याचा उपयोग घ्यायला पाहिजे. म्हणून आम्ही सांगतो, निरोगी म्हणा तुम्ही, निरोगी म्हणा, निरोगी म्हणा, निरोगी म्हणा तुम्ही, निरोगी म्हणा. कोणाला चक्कर येईल, कोणाला धडधड होईल, कोणाला फिरण्यासारखं होईल, शरीरावर दाग येईल, कधी जेव्हा आपल्या शरीरावर तीळ असतो त्याचा दागा बदलेल, आवाज बदल होईल, त्यानंतर संस्थेचे सवय बदलतील, त्याच्यातून रक्त पडेल, या सर्व गोष्टी तुम्ही त्याच्याकडं निष्काळजीपणा करू नका. फेर तुम्ही त्याची तपासणी करा आणि मग म्हणून आम्ही सांगतो, निरोगी जीवनाचा एकच मंत्र, निरोगी जीवनाचा एकच मंत्र, उपचारापेक्षा निरोगी जीवनाचा एकच विचार करा, उपचारापेक्षा प्रतिबंध करा. त्यासाठी तुम्ही नियमित आरोग्य तपासणी करा. आरोग्य तपासणी केल्यानंतर पहिल्या स्टेजला जर आपल्याला काही होत असेल ताबडतोब इलाज करू, दुसऱ्या स्टेजला तिसऱ्या स्टेजला खटकर प्रवास असतो, जीव धोक्यात असतो. म्हणून तुम्ही याची काळजी घ्या, आपल्या शरीराची काळजी घ्या. डॉक्टर लोक आहेत पण ते होत नाही यासाठी तुम्ही काळजी घ्या. यासाठी व्यस्तापासून दूर राहा, यासाठी तुम्ही वाईट सवय सोडून द्या आणि हे सगळं केल्यानंतर आपण जोपर्यंत आपण या जीवन जगत नाही नाशिवंत हे लागणं सगळं आयुष्यात काळ समोर तर तो आपण मानवाने त्याचा विचार करायला पाहिजे. म्हणून यासाठी कॅन्सर हॉस्पिटलचे विशेष कार्याधिकारी डॉक्टर अर्जुन गायकवाड अमरात्र त्यांची टीम कॅन्सर हॉस्पिटलला इलाज खाणंपिणं हे सगळं फुकट मिळतं याचा तुम्ही लाभ घ्यायचा. त्यासाठीच आरोग्य जनजागृती आरोग्य जागृती करायचं. म्हणून शाळेत सांगतात, निरोगी बना तुम्ही, निरोगी बना. असं कार्यक्रम आहे विशेषतः कॅन्सरच्या जनजागृतीसाठी आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी आपल्या संतच्या वतीने गाण्याच्या माध्यमातून काही सांगण्याचा प्रयत्न करतो. Come on.
शरीरावर बाण आले तर ताबडतोब येतात, डॉक्टरची भेट घ्या. पण तुम्हाला सांगतो, शरीरावर येणारे प्रत्येक काम ही कॅन्सर नसते, तरी पण एक आपल्याला शब्द म्हणून ताबडतोब डॉक्टरला जागा. शरीरावर दिसतात कोणती तुमची काट, तिथाकडे लवकर नाही ना, नाही तर कॅन्सर तुमच्या जीवनाचे लागू वाट. त्यासाठी ताबडतोब डॉक्टरला जागा करा. आणि सर्वच नाती कॅन्सर झाले नसतात, त्याला बेलाईन टुमार आणि मॅलेनियन टुमार. कॅन्सर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे ना? ऐका, कॅन्सर म्हणजे काय तुम्हाला माहित आहे ना? कॅन्सर म्हणजे आपल्या शरीरामध्ये अनवॉन्टेड सेल म्हणजे पेशी जी अमर्याद वाढ होती आणि त्याच्या गाठी होता, त्याला कॅन्सर म्हणतात. आणि मग कॅन्सर झाला तर आपल्या शरीराचा धोका निर्माण होतो, त्यासाठी हे कॅन्सर होऊच नये यासाठी सर्वांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सांगतात की आरोग्य जागृती.